स्वतःच्या आईची हत्या करून तिच्या मृतदेहातून एक एक अवयव बाहेर काढून ते तेल मीठ लावून खाणाऱ्या एका नराधमाला मुंबई उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिलाय. कोल्हापूरमधील दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण म्हणून ज्या केसची नोंद आहे त्या 2017 मधल्या यल्लव्वा रामा कोचिकोरवी या महिलेचं हत्याकांड आता नव्याने चर्चेत आलंय. कोल्हापूरमधील माकडवाला परिसरामध्ये राहणाऱ्या यल्लम्मा रावा कोचिकोरवी या महिलेने कंगवा फणी अशा छोट्या मोठ्या वस्तू विकून आपल्या मुलांना मोठं केलं. मात्र तिच्याच पोटच्या लेकाने एका चाकूच्या हल्ल्यात या महिलेला संपवलं. बरं, तिची निर्घृण हत्या केल्यावरही या नराधम थांबला नाही, तर त्याने स्वतःच्या आईच्या मृतदेहातून तिचा एक एक अवयव बाहेर काढला आणि त्यानंतर त्याला तेल मीठ लावून गरम करून खाण्याचा किळसवाणा आणि अविश्वसनीय प्रकार सुद्धा केला. कोल्हापूरच्या सत्र न्यायालयाने या प्रकरणामध्ये सुनील कोचिकोरवी या नराधमाला फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र आता सुनीलने मुंबई उच्च न्यायालयामध्ये फाशीच्या ऐवजी जन्मठेप द्या अशी मागणी करत एक नवी याचिका दाखल केली होती. या प्रकरणी 1 ऑक्टोबर 2024 मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली आणि यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने काही अत्यंत महत्वाची अशी निरीक्षण नोंदवली. नेमकं या सुनावणी दरम्यान काय झालं, कोल्हापूर मधील यल्लव्वा रामा कोचिकोरवी या महिलेचं हत्याकांड नेमकं कसं जगासमोर आलं याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सिद्धी, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह. आपण सुरुवात करूया कोल्हापूरमधील यल्लव्वा रामा कोचिकोरवी या महिलेच्या हत्याकांडाचा उलगडा कसा झाला हे जाणून घेण्यापासून. तर कोल्हापूरमधील माकडवाला परिसरामध्ये यल्लव्वा रामा कोचिकोरवी ही महिला आपल्या 2 मुलांबरोबर राहत होती. मुलं लहान असल्यापासूनच कंगवा फणी छोट्या मोठ्या वस्तू विकून तिने आपला उदरनिर्वाह केला होता. मुलांना सुद्धा लहानाचं मोठं केलं होतं. या महिलेच्या 2 मुलांची नावं अनुक्रमे राजू कोचिकोरवी आणि सुनील कोचिकोरवी अशी होती. यापैकी सुनील हा तिचा लहान मुलगा होता, मात्र त्याला दारूचं व्यसन जडलं होतं. सुनीलचं लग्न झालं होतं, मात्र त्यानंतर त्याच्या व्यसनापायी त्याची पत्नी सुद्धा त्याला सोडून निघून गेली होती. हा सुनील कुठलाही कामधंदा करायचा नाही, मात्र आईच्या पैशावरती आपला दारूचा छंद, दारूचं व्यसन पूर्ण करणं हे एकमेव काम त्याला लागलं होतं. ही हत्या घडली 28 ऑगस्ट 2017. त्या दिवशी सुनील कोचिकोरवी हा नेहमीप्रमाणे काहीही कामधंदा न करता आपल्या घरी बसलेला होता. दुपारच्या वेळी आपल्या कामातून थोडीशी विश्रांती घेण्यासाठी यल्लव्वा रामा ही महिला तिच्या घरी पोहोचली. यानंतर सुनीलने आपल्या आईकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. साहजिकच मुलाने दारू पिऊ नये असं वाटत असल्यामुळे यल्लव्वा रामा यांनी पैसे देण्यापासून नकार दिला. त्यानंतर या मायलेकामध्ये प्रचंड मोठं कडाक्याचं भांडण झालं. मात्र यावेळी सुनीलचा त्याच्या डोक्यावरचा ताबा सुटला आणि त्याने आपल्या जवळील धारधार चाकूने आपल्या स्वतःच्या आईवरती जीवघेणा हल्ला केला. हा हल्ला इतका तीव्र आणि इतका जोरदार होता की यल्लव्वा रामा ही महिला चाकूच्या हल्ल्यानंतर जागीच कोसळली आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला. हे इतकं सगळं झाल्यानंतर सुनील हा घाबरला सुद्धा नाही, तर त्याने उलट आईच्या मृतदेहाच्या शेजारी बसून तिच्या शरीरातून एक एक अवयव बाहेर काढायला सुरुवात केली. त्याने हे अवयव बाहेर काढले, तेलाच्या डब्यामध्ये टाकले, त्याला मीठ लावलं, मसाला लावला, गरम केलं आणि आईच्या मृतदेहाच्या शेजारी बसून सुनील स्वतःच्या आईचे अवयव खाऊ लागला. शेजारीच खेळत असलेल्या एका मुलाने जेव्हा या घरामध्ये डोकावून पाहिलं तेव्हा त्याला रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेल्या यल्लव्वा रामा दिसून आल्या आणि त्यानंतर त्याने तिथेच किंकाळी फोडली आणि त्याच्या आवाजाला ऐकून स्थानिकांचं या सगळ्या प्रकरणाकडे लक्ष वेधलं गेलं. नंतर स्थानिकांनी पोलिसांना लगेचच पाचारण केलं आणि त्यानंतर सुनील कोचिकोरवी या इसमाला अटक झाली. दरम्यान या प्रकरणानंतर 4 वर्षांनी म्हणजेच 2021 कोल्हापूर सत्र न्यायालयात सुनावणी दरम्यान काय घडलं हे आता आपण पाहूया. कोल्हापूरमधील माकडवाला परिसरामध्ये 28 ऑगस्ट 2017 ही घटना घडली. त्यानंतर पोलिसांनी सुनीलला अटक केली. मात्र या प्रकरणी न्यायालयाचा निकाल येण्यासाठी 2021 हे वर्ष उजाडावं लागलं. न्यायालयाने आपल्या निरीक्षणात असं सांगितलं होतं की या आरोपीला म्हणजे सुनील कोचिकोरवीला आपल्या आईच्या हत्येनंतर कुठल्याही प्रकारचा पश्चाताप होत नाहीये, खेदही वाटत नाहीये. याचाच अर्थ असा होतो की त्याने अत्यंत विचारपूर्वक आणि शांत डोक्याने ही हत्या ठरवून केलेली आहे. ज्या आईच्या बाबत खरं तर ही घटना घडली, ती घटना घडत असताना त्या मातेला काय वाटलं असेल याचा विचारही करता येणार नाही, ते शब्दातही सांगता येणार नाही. केवळ आणि केवळ दारूच्या मोहापायी सुनील सारख्या इसमाने
त्या असहाय्य आईला बळजबरीने चाकूचा हल्ला करून संपवलं याहून दुसरा मातृत्वाचा अपमान असूच शकत नाही, असंही निरीक्षण अतिरिक्त सत्र न्यायाधीश महेश कृष्णजी जाधव यांनी आपल्या सुनावणी दरम्यान नमूद केलं. इतकंच नाही तर एक महत्वाची गोष्ट अशी की हे सगळं प्रकरण झाल्यानंतर मागील वर्षी म्हणजे 2023 मध्ये फेब्रुवारी महिन्यात सुनीलला स्वतःच्या लेकीच्या लग्नासाठी जाण्यासाठी मात्र न्यायालयाने परवानगी दिली होती. दरम्यान आता 1 ऑक्टोबर 2024 मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणी पुढील सुनावणी पार पडली. मगाशी नमूद केल्याप्रमाणे सुनीलने आपल्याला फाशीच्या ऐवजी जन्मठेपेची शिक्षा दिली जावी यासाठी याचिका दाखल केली होती. मात्र त्यावेळेस मुंबई उच्च न्यायालयाने सुनीलची याचिका फेटाळून लावत त्याला एक मोठा धक्का दिलाय आणि अत्यंत महत्वाची अशी काही निरीक्षण नोंदवली. मुंबई उच्च न्यायालयाने काय म्हटलंय ते आता आपण पाहूया. आता याच प्रकरणी 1 ऑक्टोबर 2024 मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. यावेळेला सुनील कोची कोरवी हा सुद्धा येरवडा मध्यवर्ती कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजर राहिला होता. न्यायमूर्तींनी हे संपूर्ण प्रकरण समजून घेण्यासाठी विशेषतः सुनीलच्या मानसिकतेचा सुद्धा अभ्यास करण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांचा अहवाल मागवला होता. मात्र या एकूण प्रकरणाचा अभ्यास केल्यानंतर तर सुद्धा सुनीलला फाशी देण्याची शिक्षा कायम ठेवली जावी या कोल्हापूर सत्र न्यायालयाच्या निर्णयाशी मुंबई उच्च न्यायालयाने सुद्धा सहमती दर्शवली. याविषयीची निरीक्षण नोंदवताना न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी असं नमूद केलं की इतकं सगळं घडून गेल्यानंतर सुद्धा आरोपीच्या चेहऱ्यावरती पश्चातापाची साधी एक रेष सुद्धा नाहीये, तो संपूर्णपणे आपला निर्दोष असल्याचा दावा केवळ एका वाक्याच्या आधारे करतोय आणि ते वाक्य म्हणजे मला काहीही आठवत नाही. हे दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण नरभक्षणासारखं आहे. आरोपीने स्वतःच्या आईची हत्या करून तिच्या मृतदेहातून तिचा मेंदू यकृत हृदय हे बाहेर काढलं होतं आणि ते खाण्याचा तो प्रयत्न करत होता, खात होता. त्यामुळे हे नरभक्षणासारखं प्रकरण जर यामध्ये आपण दया दाखवली तर खरं तर एका अर्थी दया या शब्दाचाच हा खऱ्या अर्थाने अपमान ठरेल. शिवाय हा आरोपी सुधारेल याची कुठलीही शाश्वती देता येत नाही. त्याला फाशीच्या ऐवजीच जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली तर उलट तुरुंगातील इतरांच्या जीवांना सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या एकूणच प्रकरणामध्ये आरोपी सुनील कोची कोरवी याला फाशी देणं हेच उचित ठरेल असं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवलं. सुनावणीच्या दरम्यान आरोपीला अशीही माहिती देण्यात आली की त्याला पुढील 30 दिवसांमध्ये जर मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय पटला नसेल तर तो आपली याचिका घेऊन सर्वोच्च न्यायालयाचं दार सुद्धा ठोठावू शकतो आणि नंतर या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुद्धा पार पडू शकते. दरम्यान एकूणच मन सुन्न करणारं, विषण्ण करणारं हे प्रकरण 2017 कायम चालू आहे. आरोपीला फाशीची शिक्षा जरी सुनावली असली तरी अद्याप त्याला फाशी देण्यात आलेली नाहीये. येत्या काळात या प्रकरणामध्ये नेमके काय अपडेट्स घडत आहेत हे जाणून घ्यायचे असतील तर आपण लोकसत्ता.com आणि लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला सुद्धा आवर्जून सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट्ससाठी महाराष्ट्रासह देश विदेशातील नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.